हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ सिक्स स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू पोयम एंड टुडेज पोयम नेम इज द डक एंड द कांगारू, मीन्स बदक आणि कांगारू। लेट्स स्टार्ट फर्स्ट स्टांजा। सेड द डक टू द कांगारू, गुड ग्रेसियस How you hop? Said the duck to the kangaroo. आता हा डक, हा बदक जो आहे, हा बदक या कांगारूला म्हटला। काय म्हटला? Good gracious. Now what is mean by good gracious? Good gracious means बापरे, म्हणजे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे किंवा तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जाणारे हा शब्द प्रयोग आहे, बापरे। How you hop? Now what is mean by hop? Hop means उड्या मारणे। तू अशा कशा उड्या मारतोस रे? अशा प्रकारे हा डक, हा बदक त्या कांगारूला म्हटला। Over the fields and the water too. आता तू ह्या ज्या उड्या मारतोस, या फील्ड्स म्हणजे तू जमिनीवरती उड्या मारतो, and also on the water too, पाण्यावर सुद्धा तू उड्या मारतोस, म्हणजे जमिनीवरून सुद्धा उड्या मारतोस, शेतातून उड्या मारतोस आणि पाण्यावर सुद्धा तू उड्या मारतोस। As if you never would stop, आणि तू जणू काही कधी थांबणारच नाही, अशा प्रकारच्या तू उड्या मारतोस। Now let's see second stanza. My life is bore in this nasty pond. आता माझं लाईफ, माझं जे जीवन जे आहे, तर ते अगदी कंटाळवाणं झालेलं आहे। बोर म्हणजे कंटाळवाणं झालं आहे। इन दिस नॅस्टी पॉन्ड, हे जे काही ओंगळ असं, जे काही तळ आहे, पॉन्ड, पॉन्ड मीन्स तळ जे आहे, या तळ्यामध्ये माझं जीवन जे आहे अगदी बोर म्हणजे कंटाळवाणं झालेलं आहे। आय लॉन्ग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड, आणि माझी अशी इच्छा आहे, लॉन्ग म्हणजे इच्छा असते, या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे इच्छा असणे, अँड आय लॉन्ग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड, मला अगदी या जगाच्या पलीकडे जाण्याची माझी खूप इच्छा आहे, मी आता फार कंटाळलो आहे या पॉन्डमध्ये, डबक्यामध्ये। आय विश आय कुड हॉप लाईक यू, मला माझी अशी इच्छा आहे की मला तुझ्यासारख्या उड्या मारता याव्या, अशी माझी इच्छा आहे, मला जर तुझ्यासारख्या उड्या मी मारू शकलो असतो तर किती छान झालं असतं। सेड द डक टू द कांगारू, असा हा डक, हा बदक त्या कांगारूला म्हटला। नाउ नेक्स्ट आंजा। सेड द कांगारू टू द डक, आता त्यावेळेला हा कांगारू जो आहे, हा कांगारू त्या डकला काय म्हणतो बघा, दिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन। आता हा कांगारू त्या डकला म्हणतो, धिस रिक्वायर, रिक्वायर म्हणजे आवश्यकता असणे, गरज असणे, यासाठी कशाची गरज आहे, सम लिटल रिफ्लेक्शन। नाउ रिफ्लेक्शन मीन्स विचार किंवा मनन करणे, थोडासा विचार करण्याची गरज आहे याच्यासाठी, असं हा कांगारू त्या डकला म्हणतो। परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक, कदाचित आपल्या सुदैवाने, माझ्या सुदैवाने तू हे सगळं करू सुद्धा शकतोस, उड्या मारू सुद्धा शकतोस। अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन, परंतु यावरती मात्र एक ऑब्जेक्शन आहे। नाउ व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन मीन्स आक्षेप आहे। यावरती मात्र एक थोडासा ऑब्जेक्शन आहे, थोडासा मात्र आक्षेप आहे किंवा हरकत आहे। Now, let's see next stanza. Which is? आता हा डग जो आहे, हा बदक जो आहे, त्या कांगाराला विचारतो, which is, कोणतं ऑब्जेक्शन आहे, कोणता आक्षेप आहे, कोणती हरकत आहे। Then the kangaroo said, त्यानंतर पुन्हा कांगारू बोलतो, If you will let me speak so bold, your feet are unpleasantly wet and cold. If you will let me speak, अरे मला एकदा बोलू दे तर खरं, If you will let me speak so bold, मला एकदा धैर्य करून बोलू दे तर,
युअर फीट आर अनप्लीजंटली वेट अँड कोल्ड. तुझे जे काही फीट आहेत ना, फीट फीट म्हणजे पाय, तुझे फीट जे आहेत तर ते वेट अँड कोल्ड आहेत. वेट वेट म्हणजे ओले आणि कोल्ड म्हणजे थंड आहे. तुझे पाय जे आहेत तर ते फार ओले आहेत आणि थंड आहेत. अँड वुड प्रॉबेबली गिव मी द रुमॅटिज, सेड द कांगारू. आणि त्यावेळेला हा कांगारू त्या डकला बदकाला म्हणतो, अँड वुड प्रॉबेबली कदाचित, प्रॉबेबली मीन्स कदाचित, प्रॉबेबली गिव मी द रुमॅटिज, सेड द कांगारू. कांगारू त्या बदकला म्हणतो, त्यामुळे तुझे पाय जे आहेत तर ते वेट ओले आहेत आणि थंड आहेत, त्यामुळे कदाचित मला रुमॅटिज हा जो आजार जो आहे तर तो होऊ शकतो. म्हणजे हा सर्दीमुळे थंडीमुळे होणारा एक संधिवातासारखा असणारा आजार आहे, तो मला होऊ शकतो, असा हा कांगारू त्या डगला म्हणतो. नाउ नेक्स्ट आंजा. सेड द डक, एज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आता हा डक म्हटला, सेड द डक, बदक काय म्हटला, एज आय सॅट ऑन द रॉक्स, ज्या वेळेला मी रॉक्स वरती या खडकावरती सॅट म्हणजे बसलेलो होतो, यावरती मी विचार केला आहे. आय हॅव थॉट, थॉट म्हणजे विचार करणे, ओव्हर दॅट कम्प्लिटली, यावर मी पूर्णपणे विचार केलेला आहे. खडकावर बसलेलो असताना यावरती मी पूर्णपणे विचार केला आहे. अँड आय बॉट फोर पेअर्स ऑफ वर्स्टेड सॉक्स विच फिट माय वेब फिट नीटली. अँड आय बॉट, आता बायचा पास्ट टेन्स होतो, बॉट मी खरेदी केलेले आहेत. आय बॉट फोर पेअर्स ऑफ वर्स्टेड सॉक. नाउ व्हॉट इन बाय वर्स्टेड, वर्स्टेड मीन्स पिळदार लोकरी सुताचे. सॉक्स जे आहेत, चार जोड्या ज्या आहेत, तर त्या फोर पेयर्स म्हणजे चार जोड्या ज्या आहेत, या सॉक्सच्या मी बॉट केलेल्या आहेत, खरेदी केलेल्या आहेत. विच फिट माय वेब फिट नीटली, आणि ज्या जोड्या मी खरेदी केलेल्या आहेत सॉक्सच्या, तर त्या माझ्या वेब फिटला. नाउ व्हॉट इट मीन बाय वेब फिट, वेब फिट म्हणजे कातडीने जोडलेली पायाची बोटे जी आहे, या पायांमध्ये ते सॉक्स जे आहेत तर ते व्यवस्थित बसू शकतील, अशा पद्धतीने मी हे पेअर्स ज्या आहेत, या जोड्या ज्या आहेत सॉक्सच्या, तर त्या घेतलेल्या आहेत. नाउ लेट सी नेक्स्ट आंजा. सेड द कांगारू, आता कांगारू बोलतो, काय म्हणतो कांगारू, आय एम रेडी, मी तयार आहे. ऑल इन द मूनलाइट पेल, या मूनलाइट पेल मध्ये, मूनलाइट म्हणजे चंद्रप्रकाश जे आहे, या निश्चित अशा चंद्रप्रकाशामध्ये. बट टू बॅलन्स मी वेल डिअर डग सीट स्टेडी, परंतु मला व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी, मला माझं संतुलन राखण्यासाठी, डिअर डग सीट स्टेडी, तू मात्र अगदी स्टेडी म्हणजे स्थिरपणे बैस बर का, माझ्या पाठीवरती तू बैस, परंतु ते बसत असताना मात्र तू अगदी स्थिरपणाने बस. अँड अ क्वाइट अँड क्विट ऍट द एंड ऑफ माय टेल, आणि माझी जी काही टेल आहे, टेल नाउ व्हॉट इन बाय टेल, टी ए आय एल, टेल मीन्स शेपूट, माझी जी काही टेल आहे तर ती अगदी घट्टपणे पकडून ठेव. अँड अ क्विट ऍट द एंड ऑफ माय टेल, माझी जी टेल आहे, माझी जी शेपूट आहे, तर ती व्यवस्थित पकडून ठेव. नाउ नेक्स्ट लास्ट आंजा. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ बाउंड, आणि मग अशा पद्धतीने ते त्या ठिकाणाहून, हॉप म्हणजे उड्या मारत, अँड बाउंड, बाउंड म्हणजे झेप घेत आणि लांब लांब उड्या मारत, त्या ठिकाणाहून ते चालते झाले. अँड दे हॉप्ड द होल वर्ल्ड थ्री टाइम्स राउंड, आणि त्यांनी संपूर्ण जगाला तीन वेळेला उड्या मारत प्रदक्षिणा मारली. म्हणजे पूर्ण जे विश्व आहे, पूर्ण जग जे आहे, या पूर्ण जगाला त्यांनी तीन वेळेला राऊंड मारला, म्हणजे तीन वेळेला प्रदक्षिणा जी आहे तर ती पूर्ण केली. अँड हू सो हॅपी, ओ हू, मग आनंदी कोण आहे, हो कोण आहे आनंदी, ॲज द डक अँड द कांगारू, कोण आहेत आनंदी, ॲज द डक अँड द कांगारू, तो काही डग जो आहे बदक आणि तो कांगारू हे आनंदी आहेत. अशा प्रकारे आज आपण
द डक अँड द कांगारू ही जी काही पोएम आहे तर ती लर्न केली. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.